आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी मोठी गर्दी, बाप्पांचे घरोघरी आगमन, सर्वत्र भक्तिमय वातावरण. महाराष्ट्राचे आराध्य दैवताच्या स्वागतासाठी करवीर नगरी जल्लोषात सज्ज झाली आहे. काल संध्याकाळपासूनच काही मंडळांनी वेळेनुसार गणपतीचे प्रतिष्ठापना केली आहे. आज पारंपरिक वाद्यामध्ये घरगुती व गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली. या आगमनाला ढोल ताशांची साथ होती. ढोल ताशाने सारा परिसर दुमदुमला. सकाळपासूनच पुरुष महिलांसह बाल चमूंच्या चेहऱ्यावर आनंद आणि घरामध्ये भक्तिमय वातावरण होते. बाप्पांच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी शहरातील कुंभार गल्ली, शाहूपुरी, बापट कॅम्प, गंगावेश येथील रस्ते गणेश भक्तांनी फुलून गेले होते. आरासासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी स्टॉलवर मोठी गर्दी दिसून येत होती. त्याचबरोबर फळे, चुरमुरे, फुले खरेदीसाठी लगबग होती. यंदा कोल्हापुरातील असंख्य मंडळांनी सजीव, यांत्रिक, जनप्रबोधन पर देखावे पर अधिक भर दिला आहे. विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केली आहे. मंडळांनी 9 इंचापासून ते 21 फुटापर्यंतच्या आकर्षक स्त्रींच्या मूर्तीचे आगमन झाले आहे. सणाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.